महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांनी अतुलनीय कामगिरी करून सामाजिक समता, दलित उद्धार, शिक्षणाचा प्रसार आणि विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवला त्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. या निमित्तानं ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा जागर करणं आवश्यक आहे. त्यासाठीच बी न्यूजचं विशेष वृत्त. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 झाला. महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी नवे मानदंड निर्माण केले त्यामध्ये ज्योतिबा फुलेंचं नाव आघाडीवर आहे. एक प्रगल्भ लेखक, विचारवंत आणि समाज सुधारक म्हणूनही ज्योतिबांची ओळख आहे. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्याची सुरुवात स्वतःपासून केली. 1848 साली भारतातील मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेंच्या वाड्यात उघडली आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसह त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक उद्धारात भर घातली. तत्कालीन कर्मठ ब्राह्मण किंवा पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून आणि गुलामगिरीतून शूद्राती शूद्र समाजाची मुक्तता करून त्यांना हक्काची जाणीव करून देणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य होतं. सत्यशोधक समाजानं गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची मागणी केली. समाजातील विषमता नष्ट करणं, जातीभेद संपवणं, तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणं हे सत्यशोधक समाजाचं आणि पर्यायानं ज्योतिबा फुलेंचं ध्येय होतं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. अशा शब्दातून ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन त्यांना आयुष्यभरासाठी शिक्षण कार्यात आणलं. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले. त्याचप्रमाणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय आहेत. बहुजन समाजाचं अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ व्हायचे. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ज्योतिबा फुलेंनी आपलं आयुष्य वेचलं. पुण्याच्या वेताळपेठेत 1852 मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा स्थापन केली. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आणि दारिद्र्याची वास्तवता त्यांनी विशद केली. या पुस्तकातून विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिबा फुलेंचं दर्शन होतं. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं. तुकारामांच्या अभंगाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक खंड रचले. आपला गुलामगिरी हा ग्रंथ ज्योतिबा फुलेंनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. एक थोर विचारवंत, लेखक, समाज सुधारक आणि क्रांतिकारक अशी ओळख असलेल्या ज्योतिबा फुलेंनी महाराष्ट्राला आणि देशाला दिलेली शिकवण आजच्या काळातही अनमोल आहे. त्यामुळंच या थोर महात्म्याला जयंतीनिमित्त बी न्यूजकडून अभिवादन.